मी फक्त उदाहरण दिला होता. आज एक मोठा कार्यक्रम तिथे प्रतापगडवर साजरा केला होता आणि प्रथम वेळा पूर्ण मुख्यमंत्री साहेब पूर्ण सरकार तिथे गेली होती. हा सरकार छत्रपती शिवाजी महाराजाचे जे नियम सिद्धांत होते, राज्य त्यांची जी कल्पना होती त्याचे करण्यात काम करण्याचा प्रयत्न करत आहे. मी कधीही छत्रपती शिवाजी महाराजची तुलना मी काय कोणी करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजाचे उदाहरण आपण लहान मुलाने पण देतो, तर मी उदाहरण दिला होता. हा माझे मागे माझ्या काय उद्देश आहे तुलनाचा ना होता. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की या काय राजनीतीचा विषय नाही आहे. हा एक कार्यक्रम होता, कार्यक्रममध्ये मी एक उदाहरण दिला. कृपया करून तुम्ही हा यावर राजनीती बंद करावा. तुम्ही काय केले काय नाही केले मी ते सांगणार नाही. कधी उभे राहिले ते सत्र अफजल खानचे तिथे मोठा अनियमित काम झाला, कोर्टाने आले ते तुम्ही कसानी काढले. तुम्ही छत्रपती शिवाजीवर इतका प्रेम होता ना, काही तुम्ही काढले, आमची सरकार अजून काढले. एक माझ्या मताप्रमाणे महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण विश्वमध्ये छत्रपती शिवाजी महाराज इतके मोठे नाम आहे की लोक त्यांचे आदर्श घेऊन त्यांचे कामाची गती घेऊन ते इथे येतात. मध्ये इस्रायलचे प्रधानमंत्री इथे आले होते, त्याने सांगितलं की कोणाने त्याने विचारलं तुम्ही कुठे जाणार आहे, त्याने सांगितलं की मी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज रायगड किल्ल्यावर जाणार आहे. कशासाठी? की त्यांचे जे युद्ध कौशल्य होता ते युद्ध कौशल्य करून इस्रायल आजपर्यंत वाचलोय म्हणून मी तिथे जाणार आहे. हे काय कंपॅरिझन होता का? हे उदाहरण होता. मी पण उदाहरण दिला. मी कधी अशी राजनीती करत नाही. मला सर्वांना विनंती, माझी बक्षा, मी काम करत आहे. मी प्रथम वेळा पूर्ण प्राणपणे प्रामाणिकपणे महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. मला काम करू द्या.